नमस्कार. आज आपण इयत्ता चौथीचा मायेची पाखर हा पाठ पाळणार आहोत. हा पाठ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर आधारित आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांविषयी थोडी माहिती आपण जाणून घेऊयात. भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक व शिक्षण प्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण देणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. असे हे भाऊराव. त्यांची मायेची पाखर हा पाठ आपल्याला अभ्यासण्यासाठी देण्यात आलेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल आपले लेखक लिहित आहेत. त्यांच्याबद्दल मला खूप आदर. एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो. भाऊरांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यांची भेट झाली. मला खूप समाधान वाटले. सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत. अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी संस्था पाहण्यासाठी घेऊन गेले. संस्था पाहता पाहता खूप उशीर झाला तर अण्णांनी मला इथेच मुक्काम करा असा आग्रह केला. नाही कसे म्हणायचे, राहिलो तिथेच. एकदा आपले लेखक पुण्याला जाता जाता सातारला थांबलेले आहेत आणि त्यांना भाऊरावांची भेट घेण्यासाठी ते त्यांच्या संस्थेत आले आहेत. भाऊरावांना सर्व अण्णा म्हणत असत. अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले. संस्था पाहून झाली. अंधार पडला. त्यावेळेस अण्णा लेखकांना म्हणाले की आता इथेच मुक्काम करा. अण्णांनी केलेला आग्रह कसा मोडायचा म्हणून मी तिथेच राहिलो. मी संस्थेचा परिसर पाहत निघालो. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. आजूबाजूला गर्द झाडी होती. थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी पडलेली होती. मुले पत्र्याच्या खोलीत राहत होती. पत्र्यांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसलेले होते. त्यांच्याजवळ मी जाऊन बसलो. मलाही त्यांनी जेवणाचा आग्रह केला. पण वसतिगृहातील मुलांनी बनवलेलं जेवण कसं असेल याचा विचार करून मी माझं जेवण झालंय असं खोटंच सांगितलं आणि जेवणाची टाळाटाळ केली. मुलांची जेवणं झाली, प्रार्थना झाली व सर्व झोपी गेले. माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते. मग मला झोप कशी येणार? मी तसाच पडून राहिलो. अण्णांनी हे ओळखले. त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे स्वयंपाकघरात, काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला. पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला. मी आधाशासारखा त्यावर तुटून पडलो. पंचपक्वांनापेक्षाही ते मला रुचकर लागले आणि बिछाण्यात पडल्या झोप लागली. मध्यरात्र उलटून गेली. अण्णा उठले. हातात कंदील घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली आहे की नाही, त्याच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे ते पाहत होते. त्यांनी पाहिले. एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे. अण्णा त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हाताने अलगत उचलले. स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले. स्वतःची कांबळी अंगावर घातली. त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले. त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला. आता हे अण्णा रात्री मध्यरात्री उठलेले आहेत. लेखकांनी जेवण झाल्यावर झोपले पण मध्येच आवाज आल्यामुळं त्यांना जाग आली. तर पाहतायत तर काय, अण्णा कंदील घेऊन सगळे मुलं झोपलेत की नाही
जशी आपली आई आपली काळजी करते त्याचप्रमाणे अण्णा त्या मुलांची काळजी करत होते. त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही याची ती देखरेख करत होते, बघत होते. तेवढ्यात त्यांना एक मुलगा दिसला आणि त्यांनी बघितलं की तो कुडकुडत आहे, तर त्यांनी त्याला उचलून आपल्या बिछाण्यावर आणले आणि त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती, कितीतरी जणांना वडील नव्हते, पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता. अशी होती अण्णांच्या मायेची पाखर. हे सर्व मी उघड्या डोळ्यानं पाहिले आणि सकाळी उठल्यावर मी अण्णांना कडकडून भेटलो. नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, अण्णा आपण खरे खुरे या मुलांचे आई बाप आहात. या मुलांचेच नव्हे तर महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर शाळा काढल्या. असे हे कर्मवीर भाऊराव पाटील होते आणि अशा या उत्तुंग कार्यामुळे, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांनी हे उत्तुंग कार्य केल्यामुळेच त्यांना कर्मवीर म्हणून ओळखतात. पक्षी जसे मायेने आपल्या पिल्लांना पंखाखाली घेतात, तसेच आपल्या संस्थेत शिक्षणासाठी आलेल्या मुलांवर भाऊराव पाटील यांनी जीवापाड प्रेम केले. असे होते हे कर्मवीर भाऊराव पाटील. आता विद्यार्थ्यांना तुम्हाला हा धडा वाचायचा आहे. हा धडा वाचून झाल्याच्या नंतर तुम्हाला आता हे शब्दार्थ वहीत लिहायचे आहेत आणि मी उद्या या पाठाच्या स्वाध्यायाची PDF आता दिलेली आहे, ती तुम्हाला पाहायची आहे.